आहात व्हीएम न्यूज मराठी। साताऱ्यातील पर्यटन स्थळ असलेल्या तापोळा बामणोली येथील तराफा सेवा आजपासून सुरू झालेली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून ही तराफा सेवा बंद होती, आज अखेर ही तराफा सेवा सुरू झालेली आहे। पाहूयात सविस्तर। साताऱ्यातील पर्यटन स्थळ असलेल्या बामणोली तापोळा येथे गेल्या 3 महिन्यांपासून तराफा बंद होती। पावसामुळे शिवसागर जलाशयात पुरेसा पाणीसाठा झाल्याने तराफा सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे या भागातील सर्वांना दिलासा मिळालेला आहे। ही सेवा बंद असल्याने जलाशयाच्या पलीकडच्या गावातील नागरिकांची गैरसोय होत होती। तराफा सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होण्याबरोबरच वेळही वाचणार आहे। या भागातील दळणवळण सुलभ होण्यासाठी तराफा सेवेचे महत्त्व आहे। तराफा सुरू झाला तरी अद्याप लॉन्च सेवा बंद असल्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। लॉन्च सेवा देखील सुरू करावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केलेली आहे। दरवर्षी 15 ऑगस्टला तराफा व सर्व्हिस लॉन्च सुरू होत असतात, पण यावर्षी या विभागाचे सुपुत्र आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तराफा 22 जुलै रोजी सुरू करण्यात आला आहे। सन्माननीय कोयना विभागाचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानं सातारा जिल्ह्यातील प्रशासनानं हा तराफा गेले 3 दिवस झाले चालू केलेला आहे। खऱ्या अर्थानं हा तराफा 15 ऑगस्ट याच दिवशी प्रशासनाच्या आदेशानं चालू होतो, परंतु कोयना, सोशी आणि कांदाटी या विभागामध्ये गेल्या 15-20 दिवस जोरदार पाऊस झालेला आहे आणि लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न खऱ्या अर्थानं गंभीर बनलेला होता। या सर्व बाबीचा विचार करून या विभागाचे सन्माननीय सुपुत्र यांचं या विभागावर कायमच लक्ष असतं विकासाच्या सर्व माध्यम विचारानं, त्यामुळे त्यांच्या आदेशानं हा तराफा चालू झाला आहे। या विभागाच्या वतीनं कोयना आणि सोळशी कांदाटी या जनतेच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत।